सीरस हे फायब्रस किंवा तंतुमय असतात. ओके, फायब्रस म्हणजे थोडे 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 त्याच्यामध्ये डॉट्स असतात. प्लेन जे निळं आकाश असतं त्याच्यामध्ये छोटे 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 डॉट्स असतात, मग ते फायबर सारखे असे दिसतात, असे असे डॉट्स असतात. ते फायबर असल्यासारखं दिसतं म्हणून त्याला फायब्रस किंवा तंतुमय असं म्हणतात. त्यानंतर आहे सिरोस्ट्रॅटस. सिरोस्ट्रॅटस जे असतात ते वळ्या पडलेल्या साधनीसारखे दिसतात. वळ्या पडलेल्या साधनीसारखे म्हणजे असे वेव्ज मध्ये दिसतात. वेव्ज समुद्राच्या लाटा कशा असतात तसे असल्यासारखे भासतात. हे ज्यावेळेस तुम्ही इमेज बघणार त्यावेळेस जास्त चांगलं कळेल. वळ्या पडलेल्या साधनीसारखे म्हणजे असे थोडेसे वेव्ज स्वरूपात दिसतात आणि त्यामधून तेजोमंडल दिसत. ते काय असतं ते सांगते. तेजोमंडल दिसते. तेजोमंडल म्हणजे काय? काही वेळेस तुम्ही कॅमेऱ्यातून एखादी फोटो काढली तर असा सूर्य आणि त्याच्या बाजूला अशी कडा आलेली दिसते. किंवा जंगलांमधून आपण बघणार तर सूर्याचं किरण जे असतात ते मध्ये मध्ये आलेले दिसतात. मग त्यालाच बोलतात तेजोमंडल. असा सूर्य असतो आणि त्याच्या भोवती अशी कडा, प्रकाशाची कडा, रेनबो सारखी अशी ती कडा आलेली दिसते. त्यालाच बोलतात तेजोमंडल दिसणे. मग ते कशामध्ये दिसतात? ज्यावेळेस सिरोस्ट्रॅटस क्लाउड असतात त्यावेळेस असे तेजोमंडल दिसतं. ओके, हे वळा पडलेल्या साधनीसारखे म्हणजे थोडे वेव्सच्या स्वरूपामध्ये असतात आणि मोठ्या मोठ्या वेव्स असतात. ओके, त्यानंतर आहे सिरो क्युम्युलस. सिरो क्युम्युलस जे आहेत ते लहान लहान लाटांप्रमाणे असतात. लहान लहान लाटांप्रमाणे म्हणजे वेव्सच असतात, फक्त छोट्या 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 अशा वेव्स असल्यासारखे दिसतात. ओके, वेव्स सारखे असतात. सिरोस्ट्रॅटस जे असतात ते वळ्या पडलेल्या चादरीसारखे म्हणजे ज्यावेळेस चादरीला वळ्या पडतात. फोल्ड माउंटेन तुम्हाला शिकवतो. फोल्ड्स मध्ये फोल्ड्स असतात ते मोठे मोठे फोल्ड्स असतात. ओके, सिरो क्युम्युलस जे असतात ते लहान लहान लाटांप्रमाणे म्हणजे छोटे 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 असे लाटा असल्यासारखे दिसतात. ओके, हे आहेत जास्त उंचीचे ढग. ओके, त्यानंतर आहेत दुसरे मध्यम उंचीचे ढग. मध्यम उंचीचे ढग, मध्यम उंचीचे ढग म्हणजे जे 2 ते 7 किलोमीटर मध्ये असतात ते 2 ते 7 किलोमीटर मध्ये. दोन ते सात किलोमीटरच्या मध्ये जे असतात ते, मग त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, ऑल्टो स्ट्रॅटस आणि ऑल्टो क्युम्युलस. ऑल्टो स्ट्रॅटस आणि ऑल्टो क्युम्युलस. ऑल्टो स्ट्रॅटस म्हणजे काय? ज्यावेळेस पूर्ण पांढर ढग तुम्हाला दिसतं, पूर्ण वरती म्हणजे निळा रंग दिसत नाही आकाशामध्ये, निळा पण नसतो आणि ग्रे पण नसतो, पूर्ण पांढरा ढग दिसतं, त्याला बोलतात ऑल्टो स्ट्रॅटस. म्हणजेच काय? दुधी काचेतून बघितल्यासारखे वाटतं. हे स्टेट बोर्ड मधले कीवर्ड्स आहेत. तुम्हाला ते एक्सप्लेनेशन मध्ये गुगल सर्च मधलं एक्सप्लेनेशन नाही विचारणार, जे तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये लिहिले, कारण स्टेट बोर्ड ऑथेंटिक सोर्स आहे आयोगाला प्रश्न काढण्यासाठी. स्टेट बोर्ड मधून क्वेश्चन टू क्वेश्चन किंवा वर्ड टू वर्ड ऍज इट इज उचलले जातात प्रश्नासाठी. त्यामुळे हे स्टेट बोर्ड मधले काही कीवर्ड्स आहेत जे मी तुम्हाला लिखून देते. ओके, त्याचं असं एक्सप्लेनेशन बघायला जाल तर गुगल सर्च मध्ये खूप मोठं एक्सप्लेनेशन दिसतं. हे कीवर्ड्स आहेत, फायब्रस, वळ्या पडलेल्या चादरींसारखे, तेजोमंडल, हे कीवर्ड्स त्या त्या शब्दांचे, त्या त्या ढगांचे लक्षात ठेवायचे. ऑल्टो स्ट्रॅटस जे असतात ते दुधी काचेतून बघितल्यासारखे असतात. दुधी काचेतून बघितल्यासारखे, दुधाचा कलर व्हाईट असतो म्हणजे ते ढग जे असतात ते पूर्ण व्हाईट असतो आणि त्या ढगांच्या पलीकडे तुमचा सूर्य लपलेला दिसतो. म्हणून ते ज्यावेळेस दुधी काचेतून बघण्यामध्ये थोडं व्हाईट कलरची काच असल्यासारखं ते भासतं. ओके, त्यानंतर आहे ऑल्टो क्युम्युलस. ऑल्टो क्युम्युलस पण व्हाईट कलरचे असतात.
ऑल्टो क्युम्युलस व्हाईट कलरचे असतात आणि त्याच्यामध्ये ग्रे शेड्स असतात. ऑल्टो स्ट्रॅटस जे असतात ते पूर्णपणे व्हाईट असतात, पूर्णपणे व्हाईट असतात. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनचा जो झोन असतो त्यावेळेस ऑल्टो स्ट्रॅटस आणि ऑल्टो क्युम्युलस बघायला मिळतात. ओके, पूर्णपणे व्हाईट असतात. आणि ऑल्टो क्युम्युलस जे असतात ना ते पूर्ण व्हाईट असतात आणि त्याला थोडे थोडे ग्रे शेड्स आलेले दिसतात, असे थोडे 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 मध्ये ग्रे शेड्स आलेले दिसतात. पण त्याच्यातून पाऊस पडत नाही, फक्त एक मॉइश्चर कंटेंट असल्यासारखं भासतं. ओके, मग आता हे जास्त उंचीचे ढग कोणत्या महिन्यामध्ये असू शकतात? ज्या महिन्यामध्ये खूप जास्त ऊन असतं, ज्या महिन्यामध्ये मॉइश्चर किंवा बाष्पाचं प्रमाण फार कमी असतं, मग ते असतं फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यामध्ये. मध्यम उंचीचे ढग म्हणजे ढगांची उंची आता हळूहळू खाली येते, ते काही मॉइश्चर जे आहे ते जमिनीमधून बाष्प निघते आणि ढगांमध्ये एक 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 ऍड होत जाते. मध्यम उंचीचे ढग जे असतात ते मे जून मध्ये असतात. ओके, आणि त्यानंतर कमी उंचीचे ढग म्हणजे ग्रे कलरचे, मग ते प्रॉपर पावसाळ्यामध्ये दिसतात. ओके, तो हे दोन आधी लिहून घ्या, मध्यम उंचीचे आणि जास्त उंचीचे. मग आपण पुढचा कमी उंचीचे जे आहेत त्याचे अजून तीन चार प्रकार पडतात, मग ते आपण नंतर बघूया. आधी हे लिहून घ्या, त्या डायग्राम्स असं थोडं थोडं लक्षात असू द्या म्हणजे समजतील तुम्हाला. लेक्चर झालं की तुम्ही ह्या प्रत्येक क्लाउडचं गुगलवर इमेज बघायचे, म्हणजे तुम्हाला नीट कळेल कसे आहेत ते आणि लक्षात राहतील. ज्यावेळेस तुम्ही स्टेट बोर्ड वाचाल त्यावेळेस ह्याचं एक्सप्लेनेशन स्टेट बोर्ड मध्ये केलेलं आहे, जे तुमचं पुन्हा एकदा रिव्हिजन होऊन जाईल. अकरावीचा जो नवीन स्टेट बोर्ड आहे ज्याच्यामध्ये थोडा पोर्शन चेंज झालाय, तिकडे हे प्रकार दिलेत. सो देर आर चान्सेस की बुक आता बदललेला आहे 11वीचा मागच्या वर्षीच, त्याच्यातून प्रश्न विचारला जाऊ शकतो.
तुम्ही लिहिताना फक्त कीवर्ड लिहिण्यापेक्षा ती पूर्ण स्टेटमेंट मध्ये लिहा, म्हणजे ते लक्षात राहील नंतर. हॅलो. ओके, त्यानंतर कमी उंचीचे ढग कोणते आहेत ते बघूया. त्याचे 5 प्रकार पडतात. कमी उंचीचे ढग कमी उंचीचे म्हणजे ज्यांची लांबी किती असते लेस देन 2 किलोमीटर. ओके, मग त्याचे काही प्रकार पडतात. 5 प्रकार पडतात. स्ट्रॅटो क्युम्युलस, पहिला आहे स्ट्रॅटो क्युम्युलस, त्यानंतर आहे स्ट्रॅटस स्ट्रॅटस, त्यानंतर आहे निम्बो स्ट्रॅटस, त्यानंतर आहे क्युम्युलस आणि निम्बो क्युम्युलस. ज्यावेळेस कंबाईनची मेन्स झाली होती त्यावेळेस निम्बो क्युम्युलस वर प्रश्न विचारला गेला होता. ओके, एक 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 आपण एक्सप्लेन करूया. स्ट्रॅटो क्युम्युलस जे असतात ते धुरकट पांढऱ्या रंगाचे असतात, धुरकट पांढऱ्या रंगाचे आणि पुंजक्यासारखे असतात, गोलाकार पुंजके. गोलाकार पुंजके म्हणजे असे ज्यावेळेस असे असे ढग तुम्हाला दिसतात, पुंजके असल्यासारखे ज्यावेळेस ढग दिसतात त्याला बोलतात स्ट्रॅटो क्युम्युलस. धुरकट पांढरा रंग म्हणजे थोडासा व्हाइटिश कलर, अगदी डार्क पांढरे ब्राइट व्हाइट नसतात, थोडेसे लांब लांब कण असल्यासारखे भासतात आणि ते गोलाकार पुंजके असल्यासारखे हे बऱ्याचदा दिसून येतात ढग. ओके, त्यानंतर असतात स्ट्रॅटस. स्ट्रॅटस जे असतात ते राखाडी रंगाचे असतात पण त्याच्यातून पाऊस पडत नाही. त्यावेळेस तुम्ही ज्याला बेसिकली बोलत आभाळ येणं असं बोलतात, ज्यावेळेस फक्त ग्रे ग्रे वातावरण तर पण पडत नाही, बऱ्यापैकी हे बघायला मिळतात आपल्या सिटी एरियामध्ये किंवा ज्या ठिकाणी समुद्र किनारपट्टी लागून आहे त्या ठिकाणी नाही. पण जर तुम्ही आतल्या एरियामध्ये जर गेला नाशिक वगैरे त्या ठिकाणी पाऊस पडत नाही पण पावसाचे ढग फक्त येतात, मग ते जे असतात त्याला बोलतात स्ट्रॅटस क्लाउड. पण आभाळ येणे असं म्हणतात त्याला. जसं लगान मूवी मध्ये तुम्ही बघितलं असेल ग्रे ढग आले होते पण पाऊस पडला नाही ढग, तसेच पुढे निघून गेले. ओके, मग ते असतात स्ट्रॅटस क्लाउड. त्यानंतर असतात निम्बो स्ट्रॅटस. निम्बो स्ट्रॅटस पण राखाडी रंगाचे असतात आणि त्याच्यातून रिमझिम पाऊस पडतो, म्हणजे छोटा छोटा.
राखाडी रंगाचे असतात, पाऊस पडतो, आणि हे जे असतात ते जाड थराचे असतात. आता हे तिन्ही जे बघाल ना, क्युम्युलस आणि निंबो क्युम्युलस, हे तिन्ही पण जाड ढगांमध्ये येणार. कारण वरून आपण सुरुवात केली, वरून आता एक 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 कव्हर करतोय, म्हणजे खालचे ढग असतात त्यांची उंची किंवा त्यांची जाडी जी असते ती जास्त असते. ओके, मग निंबो स्ट्रॅटस जे असतात ते जाड थराचे असतात, राखाडी रंगाचे असतात आणि त्याच्यातून पाऊस पडतो. स्ट्रॅटस पण राखाडीचे असतात पण त्याच्यातून पाऊस पडत नाही. ओके, त्यानंतर असतात क्युम्युलस. क्युम्युलस जे असतात ते डार्क ग्रे किंवा त्याला बोलतात गडद राखाडी असं म्हणतात, डार्क ग्रे कलरचे असतात, गडद राखाडी असं त्याला बोलतात. आणि ह्यातून हिमवृष्टी होते, म्हणजे बऱ्यापैकी जम्मू काश्मीर या रिजन मध्ये हे ढग मिळायला बघायला मिळतात. डार्क ग्रे असतात आणि हिमवृष्टी म्हणजे स्नोफॉल. स्नोफॉल ज्या वेळेस, ह्याचे दोन प्रकार असतात, एकतर हे ढग रिजन मध्ये आले तेव्हा आणि नॉर्मल साऊथ रिजन मध्ये आले तेव्हा. ज्यावेळेस हे रिजन, हे ढग जे असतात ते नॉर्थ रिजन मध्ये येतात त्यावेळेस त्याच्यातून हिमवृष्टी किंवा स्नोफॉल होतो. ज्यावेळेस हे ढग साऊथ रिजन मध्ये येतात त्यावेळेस आल्हाददायक हवा येते, म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज आहेत. आल्हाददायक म्हणजे स्लो थंड ब्रीज ज्याला बोलतात, आल्हाददायक हवेचे किंवा हवा येते. ओके, हे आहेत क्युम्युलस आणि हे यांचा आकार जो असतो तो घुंटाकार आकार असतो. घुंटाकार म्हणजे अशी त्यांची रचना असते, असा गोल घुमट जसा असतो ना तसे त्यांची रचना असते आणि मग ते पाऊस देतात. ओके, त्यानंतर आहे निंबो क्युम्युलस. निंबो क्युम्युलस, निंबो क्युम्युलस म्हणजे प्रॉपर पाऊस देणारे ढग. ज्यावेळेस पडतो एक दिवस दोन दिवस ते जे ढग असतात त्याला बोलतात निंबो क्युम्युलस, म्हणजे काळ्या रंगाचे ढग असतात. काळ्या रंगाचे ढग असतात, यांची उंची जी असते ती मॅक्सिमम असते, म्हणजे जवळपास 9 ते 12 किलोमीटर पर्यंत ते ढग उंच असतात. म्हणजे जवळपास ते त्यांचा आकार जो असतो ना तो असा असतो. आणि मग ते इथे इथे पाऊस देतात. ओके, म्हणजे सुरुवातीला मॉइश्चर असतं ते गोळा केलं जातं आणि मग ते एका ठिकाणी त्यांचा वर्षा होतो. म्हणजे ज्यावेळेस ढग फुटी वगैरे होतं, जसं की केदारनाथ मध्ये झालं होतं, ढग फुटी झाली होती. ओके, मग त्यावेळेस जे ढग असणार ते निंबो क्युम्युलस. निंबो क्युम्युलस नाही, क्युम्युलो निंबस, निंबस असं त्याचं नाव आहे. निंबस क्युम्युलो निंबस, ज्या ढगांमधून खूप जास्त पाऊस पडतो, ज्या ढगांची उंची जास्त असते, ह्या ढगांमधून विजा येतात. विजा येतात खूप जास्त, हिमवृष्टी किंवा ज्याला ढग फुटी असं म्हणतात, जसं की केदारनाथ मध्ये झालं होतं. मग त्यावेळेस कोणते ढग असणार, हे असतात क्युम्युलो निंबस, पूर्ण काळ्या रंगाचे ढग असतात आणि त्याच्यातून पाऊस पडतो. मग तो कंटिन्यू 4 दिवस 2-3 दिवस पाऊस असं पडत असतो. ओके, ड्युरेशन ज्याला बोलतात, कालावधी पावसाचा जास्त असतो, पावसाचा कालावधी जास्त असतो. हे होते सगळे कमी उंचीच्या ढगांचे प्रकार. ओके, ओके,
पहिला आहे स्ट्रॅटो क्युम्युलस. स्ट्रॅटो क्युम्युलस पांढऱ्या रंगाचे असतात, पुंजक्यासारखे दिसतात. त्यानंतर आहे स्ट्रॅटस. स्ट्रॅटस जे असतात ते राखाडी रंगाचे असतात, पण त्याच्यातून पाऊस पडत नाही, फक्त असं आभाळ आल्यासारखं भासतं. त्यानंतर असतात निंबो स्ट्रॅटस, जे राखाडी रंगाचे असतात आणि ज्याच्यातून पाऊस पडतो, जाड थराचे असतात. ओके, त्यानंतर आहे क्युम्युलस. क्युम्युलस जे असतात ते डार्क ग्रे रंगाचे असतात, ज्याच्यातून जे नॉर्थमध्ये पडले आणि साऊथमध्ये पडले तर काय होतं, नॉर्थमध्ये पडले तर त्याच्यातून हिमवृष्टी किंवा स्नोफॉल होतो, साऊथमध्ये पडले तर आल्हाददायक हवा चालते आणि यांचा आकार कसा असतो, तो असा घुमटासारखा आकार असतो. ओके, आणि क्युम्युलोनिम्बस. क्युम्युलोनिम्बस म्हणजे सगळ्यात उंच ढग, म्हणजे जवळपास 9 ते 12 किलोमीटर पर्यंत उंच असतात, काळ्या रंगाचे असतात, त्याच्यातून पाऊस पडण्याचा कालावधी जो असतो तो पण जास्त असतो. या ढगांमधून विजा होतात किंवा ढगफुटी ज्यावेळेस येते त्यावेळेस एक क्युम्युलोनिम्बस असे क्लाउड्स असतात. ओके, हे तुम्ही तिसरा क्लाउडचे प्रकार लिहून घ्या. ते डायग्राम वगैरे पण काढा बाजूला, म्हणजे लक्षात येईल. कोणाला जर कळत नसेल तर अनम्यूट करून विचारा, मी एक्सप्लेन करते. सगळं लिहून घ्या. त्यानंतर क्युम्युलोनिम्बसचे अजून एक दोन स्टेटमेंट्स मी खाली लिहून देईल, ते सांगते कारण ते जागा नाहीये. एवढं लिहून झालं की मग सांगते.
त्यांच्या बाजूला डायग्राम्स पण काढा त्यांचे, आणि लेक्चर झालं की त्यांचे इमेजेस बघा, म्हणजे कळणार. प्रॉपर स्टेटमेंट घेऊन घ्या. नॉर्थ मध्ये जर ढग, या नॉर्थ मध्ये हे ढग असतील तर हिमवृष्टी होते, साऊथ मध्ये असतील तर आल्हाददायक हवा चालते, म्हणजे ब्रीज ज्याला बोलतात. झालं. त्यानंतर क्युम्युलोनिम्बसच्या इथेच खाली एरो एरो करून लिहून घ्या. पुढे मी सांगते ते, या ढगांमध्ये विजांचा कडकडाट होतो, विजांचा गडगडाट असतो होतो. त्यानंतर यांच्या माथाकडील भाग म्हणजे जो वरचा जो दाखवलाय ब्रॉड, तो मग तिथे लिहा यांच्या माथाकडील भाग हा ऐरणी सारखा असतो. ऐरण यांच्या माथाकडील भाग म्हणजे हा जो भाग आहे तो. ऐरणी सारखा असतो. ऐरण म्हणजे एक पूर्वीच्या काळी वापरायचे. म्हणजे बेसिकली ब्रॉड असतो असं पण लिहून घ्या. जर तुम्हाला दोन तीन वेगवेगळ्या अर्थात विचारलं तर ओके. त्यानंतर लिहा या ढगांमधून वादळी पावसाबरोबर गारपीट होते. पुढे लिहा अन्य ढगांच्या तुलनेत, म्हणजे इतर ढगा, हे एवढे जे ढग शिकवले इतर ढगांच्या तुलनेत या ढगातील पावसाचे थेंब मोठे असतात. म्हणजे जाड पाऊस, पावसाचा थेंब मोठा असतो. अन्य ढगांच्या तुलनेत या ढगातील पावसाचे थेंब मोठे असतात. ज्यावेळेस हवा खूप थंड असते, त्याच्यातच लिहा, ज्यावेळेस हवा खूप थंड असते तेव्हा हे मोठे थेंब गोठून गारा पडतात. हे थेंब गोठून गारा पडतात. ओके. हे होतं तुमचं क्युम्युलो निंबस क्लाउड. हे झाले तुमचे ढगांचे प्रकार. नवीन स्टेट बोर्ड मध्ये ढगांचे प्रकार दिलेत. जुना स्टेट बोर्ड मध्ये ह्यांचे प्रकार नव्हते, त्यामुळे जे जुने क्वेश्चन पेपर्स आहेत त्याच्यामध्ये हे क्वेश्चन तुम्हाला नाही आढळणार. पण मागच्या वर्षी जे नवीन स्टेट बोर्ड आले त्याच्यामध्ये ह्याचे प्रकार दिलेत. सो देर आर चान्सेस की नेक्स्ट एक्झाम मध्ये त्यांना नवीन सोर्स मिळालाय बेसिकली प्रश्न विचारण्याचा. त्यानंतर आपण ट्राईब्स बघूया किंवा जमाती. कोणती जमात आढळते ते बघूया.
भारतातील जमाती किंवा ट्राईब्स इन इंडिया असं नाव टाका. भारतातील जमाती किंवा ट्राईब्स इन इंडिया. मग भारतामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जमाती आढळतात. जमाती हा जो सेंट्रल पार्ट आहे त्या भागामध्ये सर्वात जास्त जमाती आढळतात. ओके. हा जो सेंट्रल पार्ट आहे त्या भागामध्ये, कारण तो पूर्ण आदिवासी किंवा डेव्हलप नसलेला भाग आहे, त्यामुळे या भागात सर्वात जास्त जमाती आढळतात. त्यानंतर हा जो नॉर्थ ईस्टचा भाग आहे त्या भागात जमाती आढळतात. आणि इथे राजस्थानचा जो थोडाफार भाग आहे तिकडे, बाकी इतर भागात पण सगळ्या भागात ट्राईब्स जे असतात ते सगळ्या भागात आढळतात, पण ह्या भागामध्ये जास्त करून आढळतात. ओके. मग ते लक्षात ठेवायचं कोणत्या भागात कोणत्या आढळतात जमाती. हे जास्त प्रोन असले, कारण हे भाग असे सिटी सारखे भाग नाहीत, अजूनही ग्रामीण भागच इथे असल्यामुळे त्यांचे ट्राईब्स जे आहे ते सरकारने त्यांना डिस्टर्ब नाही केले किंवा त्या भागामध्ये जास्त केलेलं आढळत नाही, त्यामुळे त्या ट्राईब्स ज्या आहेत त्या टिकून आहेत आजपर्यंत. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राच्या काही भागात, महाराष्ट्र समजा असं आहे तर महाराष्ट्राचा हा जो नॉर्थ भाग आहे त्या भागामध्ये जास्त, म्हणजे धुळे, जळगाव, नाशिक या भागामध्ये सर्वात जास्त जमाती आढळतात. मग महाराष्ट्रामध्ये कोणत्या जमाती आढळतात, जसं की भिल्ल, कातकरी, वारली इत्यादी. ओके. तमिळनाडूमध्ये जर तुम्ही गेलात तर तमिळनाडूमध्ये तोडा ही जमात आढळते. ओके. सिक्कीम, इथे असं सिक्कीम आहे, सिक्कीम मध्ये लेपचा आणि भुतिया ही ट्राईब आढळते. भुतिया ट्राईब बेसिकली सिक्कीमच्या वरती भूतान नावाचा देश आहे, मग ते भूतान मधले काही मायग्रंट्स आहेत की जे सिक्कीम मध्ये मायग्रेट झालेले आहेत, मग ते भूतानला नावच भुतिया. भुतिया ही ट्राईब जास्त करून भूतान मध्ये आढळते, पण काही लोक जे आहेत ते भारतामध्ये मायग्रेट झालेले आहेत, म्हणून ती भुतिया ट्राईब जी आहे ती सिक्कीम मध्ये आढळते. त्यानंतर इथे त्रिपुरामध्ये आहे, त्रिपुरा ही जमात ब्रू आता रिसेंटली न्यूज मध्ये होती. का न्यूज मध्ये होती, कारण मिझोरम मध्ये मिझोरम मधले मायग्रंट्स, म्हणजे जे म्यानमार मधले काही मायग्रंट्स होते, जसं रोहिंग्याचा इश्यू होता, तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही, पण म्यानमार मधून लोक आलेले मिझोरम मध्ये. मिझोरम मधल्या ज्या ओरिजिनल ट्राईब्स होता, ब्रू ही जमात ऍक्च्युली आधी मिझोरम मध्ये होती, मग ती मिझोरम मधून शिफ्ट होऊन त्रिपुरामध्ये आली. मग सध्या त्रिपुरामध्ये ब्रू ही जमात आढळते. त्याच्या व्यतिरिक्त आहे लुसाई, त्यानंतर आहे चकमा. ओके. त्यानंतर राजस्थानच्या भागामध्ये जी आढळते ती आहे गडिया लोहार. इथे राजस्थानमध्ये जी आहे ती आहे गडिया लोहार. ओके. हा जो सेंट्रल पार्ट किंवा झारखंड वाला, छत्तीसगड झारखंड हा जो पार्ट आहे तिथे आहे संथाल, त्यानंतर गोंड इत्यादी ट्राईब्स आहेत. तर मी तुम्हाला लिहून देते, बेसिकली तुम्हाला फक्त वरच्यावर सांगते की कोणत्या कोणत्या भागामध्ये ट्राईब्स आढळतात. ओके. तुम्हाला ट्राईब्स ज्या आहेत त्यांचं मॅप मध्ये काढायचं आहे, म्हणजे आता असं पेज घ्यायचं आणि त्या प्रत्येक स्टेट मध्ये कोणत्या कोणत्या ट्राईब्स आढळतात. जसं इथे अजून आहे मेघालय,
मेघालयमध्ये 3 हिल्स आहेत, जर तुम्हाला माहिती असतील तर गारो, खासी आणि जयंतिया, अशा 3 हिल्स आहेत एका लाईन मध्ये. मग त्यांच्या त्या हिल्सला नाव दिलं गेलंय त्या जातीवरून. ओके, मग मेघालयमध्ये कोणते ट्राईब्स आढळणार? गारो, खासी, जयंतिया. कारण ह्या ट्राईब्सच्या नावावरूनच त्या ते जे पहाड आहेत, ते जे 3 हिल्स आहेत, त्यांना एकामागोमाग एक असं नाव दिलंय. मग ते आहेत गारो, खासी, जयंतिया. त्यानंतर इथे मणिपूरमध्ये आहे कुकी नावाची जमात आढळते. त्यानंतर इथे वरती अरुणाचलमध्ये आहे अबो. त्यानंतर आहे मिश्मी इत्यादी. निकिर नावाची एक जमात आढळते. ह्या सगळ्या ज्या आहेत त्या हिल्सचं नाव आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये पण ह्या हिल्स आहेत किंवा टेकड्या आहेत. निकिर, अबोर, मिश्मी अशा टेकड्या आहेत. त्या टेकड्यांना पण नावं दिलेत त्या ट्राईब्सच्या नावावरून. ओके, मग हे लक्षात ठेवायचं. टेकड्या विचार तर टेकड्या मार्क करायचं, ट्राईब्स विचार तर ट्राईब्स मार्क करायचं. अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्ये आहेत कुकी मिकिर नावाची इथे पण आढळते. ओके, या काही बेसिक आहेत तर तुम्ही मॅप मध्ये काढा. पुढे मी तुम्हाला ओरली असं लिहून देईल, म्हणजे एका बाजूला राज्य आणि त्यांच्या कोणत्या कोणत्या जमाती आढळतात ते. ओके, कारण तुम्हाला मॅप मध्ये सगळ्या जमाती लिहिणं पॉसिबल नाहीये, कारण आता सध्या तुमच्याकडे मॅप्स नसतील. सो एक बेसिक मॅप काढा आणि ह्या बेसिक जमाती लिहून घ्या. त्यानंतर मी पूर्ण लिस्ट तुम्हाला ओरली सांग. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जाती आढळतात, कोणत्या जमाती आढळतात? तुम्ही ज्या वेळेस भारत करता तुम्हाला साइड बाय साइड महाराष्ट्र पण करायचा आहे. राजस्थान मध्ये आहे गडिया, लोहार. तो सेंट्रल पार्ट आहे संथाल. कोणत्या सेंट्रल पार्ट मध्ये अजून काही आढळतात तर मी तुम्हाला लिहून देते. महाराष्ट्र कातकरी, वारली.
त्रिपुरा मध्ये ब्रू, लुसाई, चकमा या अरुणाचल प्रदेश मध्ये अबोली या ट्राइब्स आढळतात. बेसिक बेसिक कार्ड लिहून डाटा मी सांगितलेला तो सगळं तुम्हाला मॅप मध्ये काढायचं आहे. पूर्ण लिस्ट बनते मॅप्सची. ओके, झालं. राज्य आणि त्याच्यामध्ये आढळणारा ट्राईब्स आता कोणत्या कोणत्या आहेत तर मी सांगते. मग पहिले लिहा महाराष्ट्र. ऑनलाइन स्टुडंट झालंय काय मला सांगा. ऑनलाईन स्टुडंट्स ऑनलाईन स्टुडंट झालंय का? ओके, ठीक आहे. मग लिस्ट करा बुक मध्ये. एका साइडला राज्य कोणत्या कोणत्या जमाती आढळतात ते लिहा. मी एक एक सांगते. पहिले लिहा महाराष्ट्र. महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आहे वारली, वारली, कातकरी, वारली, गोंड, ठाकर इत्यादी. आधी पहिले स्टेट्स लिहून घ्या, मग महाराष्ट्रातलं वेगळं लिहून देईल. कारण महाराष्ट्रामध्ये जो पर्वताचा भाग आहे, फॉर एक्झाम्पल किंवा विदर्भ, या भागांमध्ये वेगवेगळ्या ट्राईब्स आढळून येतात. मग ते आपण नंतर लिहूया. महाराष्ट्रानंतर लिहा छत्तीसगड. छत्तीसगड छत्तीसगड मध्ये आहे कोल, KOL असं कोल. त्यानंतर आहे बैगा, BAIGA किंवा मराठी. त्यानंतर आहे गोंड, गोंड. त्यानंतर आहे मुरिया, MURIYA असं मुरिया. त्यानंतर आहे कोरबा, KORBA कोरबा. आणि मिनास, MINAS मिनास. त्यानंतर लिहा झारखंड मध्ये. झारखंड झारखंड मध्ये संथाल. त्यानंतर हो, HO हो. हे जे ट्राईब्स आहेत ना संथाल हो, ते तुम्हाला हिस्ट्री मध्ये पण आढळतील. कारण ते त्यांचे रिबेलियन झाले होते. मग ते संथाल रिबेलियन, हो रिबेलियन, मुंडा रिबेलियन, ते हिस्ट्री मध्ये तुम्ही
बघाल झारखंड मध्ये आहे संथाल, हो, त्यानंतर आहे मुंडा, मुंडा MUNDA मुंडा, त्यानंतर आहे गोंड, गोंड आणि कोरबा. या काही जाती आहेत ना, गोंड आणि कोरबा, ते दोन तीन स्टेट्स मध्ये तुम्हाला आढळतील. मग तो सेंट्रल पार्ट मध्ये असतात त्या. त्यानंतर आहे आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेशात आहेत कोलाम, कोलाम, त्यानंतर आहे चेंचू, CHU असं चेंचू, आणि परधान, परधान, परधान नावाची जमात जी आहे भारतामध्ये, जो सेंट्रल एरिया आहे परभणी वर्धा वगैरे तिथे पण आढळ. त्यानंतर आहे उत्तराखंड, उत्तराखंड मध्ये बुक्सा, BUKSA बुक्सा, बुक्सा. त्यानंतर आहे थारू, THARU थारू, आणि भुतिया, भुतिया. त्यानंतर लिया हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश मध्ये आहे भोट, BHOT असं भोट, मराठी मध्ये लिहा भोट. त्यानंतर गड्डी, गड्डी, GAEE JEE असं गड्डी, आणि खांपा, खांपा, KHAMPA. त्यानंतर लिहा तामिळनाडू, तामिळनाडू मध्ये आहे तोडा, तोडा. त्यानंतर लिहा केरळ, केरळ, केरळ मध्ये आहे मोपला, मोपला. मोपलाचा पण रिवॉल्ट झाला होता आता रिसेंटली, मोपला रिवॉल्टला 100 वर्ष पूर्ण झाले. मोपला जो आहे केरळ मध्ये झाला होता 1918-19 या टाइम पिरियड, 100 वर्ष पूर्ण झाले होते. म्हणून ते रिसेंटली न्यूज मध्ये पण होतं, हवं तर तिथे स्टार मार्क करून. रिवॉल्ट, मोपला रिवॉल्ट कोणामध्ये होता, जे केरळमध्ये ओरिजिनल रहिवासी होते ते, आणि जे बाहेर, जे ब्रिटिशर्सच्या वेळेस बाहेरून घेऊन आले होते राहायला, मग त्या दोघांमध्ये तो झाला होता. मग केरळमध्ये आहे मोपला, त्यानंतर आहे कोरागा, कोरागा, KORAGA असं कोरागा, आणि कामारा, KAMARA तसं कामारा. ओके, नंतर लिहा राजस्थान, राजस्थानमध्ये ही गाडिया लोहार, गडिया लोहार. ओके, आणि आता नॉर्थ ईस्ट लिहूया. नॉर्थ ईस्ट मध्ये लिहा आसाम, आसाम मध्ये बोडो, बोडो भाषा. तुम्हाला जर बोडो ही भाषा आहे त्या ट्राईबची भाषा, मग बोडो भाषेला आता मला वाटतं 1992 मध्ये त्यांनी आहेत 22 त्याच्यामध्ये ऍड केलं होतं. मग ती बोडो जमात आसाम मधली आहे. मग आसाम मध्ये आहे खासी, मेघालय, मेघालय मध्ये मग ह्या तिन्ही लिहा, गारो, खासी, जयंतिया. गारो, खासी आणि जयंतिया. त्यानंतर आहे नागालँड, नागालँड मध्ये आहे लुसाई आणि कुकी, नागालँड मध्ये लुसाई आणि कुकी. नागालँडच्या खाली येतं मणिपूर, मणिपूर, मणिपूर मध्ये कुकी आणि मिकीर अशा दोन आडव्यात, कुकी आणि मिकीर मणिपूर.
त्यानंतर ह्या त्रिपुराच्या 3 लिहून घ्या, त्रिपुराच्या. लुसाई, चकमा आणि ब्रू हा आहे त्रिपुराच्या. त्या अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश मध्ये अबोर, मिश्मी आणि एक अपातानी नावाची ट्राईब आहे. अबोर, मिश्मी आणि अपातानी. राजस्थान मध्ये अजून एक लिहा, एक गडिया लोहार लिहिलं ना आणि एक बिश्नोई लिहा. बिश्नोई, BISHNOI, तसं बिश्नोई. ओके, त्यानंतर आपण महाराष्ट्रातल्या, म्हणजे तसंच लिहा, महाराष्ट्र खाली लिहा आणि मग कोणकोणत्या भागात कोणकोणत्या जाती आढळतात ते लिहून देते. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये म्हणजे पहिले प्रदेश लिहा, जसं की सह्याद्री प्रदेश, सातपुडा, विदर्भ असं. त्यानंतर जिल्हे लिहा आणि त्यानंतर ट्राईब्स, असं ते 3 येणार. ओके, सह्याद्री किंवा स्लॅश करून पश्चिम घाट असं लिहा महाराष्ट्रामध्ये. सह्याद्री स्लॅश करून पश्चिम घाट असं. मग त्याच्यानंतर कोणकोणते जिल्हे त्या भागामध्ये येतात ते सांगते. ऑनलाईन स्टुडंट बरोबर आहात ना तुम्ही? माझ्या बरोबर आहेत का सगळे? आहेत ना? ओके 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 ओके. मग महाराष्ट्रामध्ये एका बाजूला प्रदेश, त्यानंतर जिल्हे आणि ट्राईब असं लिहून देते. कारण हे मी ओरली सांगते, कारण हे लिहून लिहून मग ते खूपच टाइम लागेल त्याला, कारण मी लिहून देणार मग परत तुम्ही ते कॉपी करणार, त्याच्यापेक्षा डायरेक्ट सांगते. ओके, मग पहिले आहे सह्याद्री ब्रॅकेटमध्ये स्लॅश करून पश्चिम घाट. मग त्यातले जिल्हे लिहा, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, पालघर. आणि त्यातला जमाती लिहा. एकदा जिल्हे रिपीट करते, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, ठाणे आणि पालघर. ओके, त्यानंतर जमाती लिहा, महादेव कोळी, महादेव कोळी, कॉमा, वारली. जमातींवर, महाराष्ट्रातल्या जमातींवर विचारले प्रश्न बऱ्याचदा. महादेव कोळी, कॉमा वारली, कॉमा कोकणा, कोकणा, कॉमा ठाकर आणि कातकरी. महादेव कोळी, कोकणा, ठाकर आणि कातकरी. माती आढळतात सह्याद्री पर्वताच्या इथे किंवा पश्चिम घाटाचा जो रिजन आहे तिकडे. लिहा नेक्स्ट सातपुडा, म्हणजे प्रदेश मध्ये लिहा नेक्स्ट सातपुडा रांगा. सातपुडा रांगा, सातपुडा रांगा मध्ये जो आडवा जो भाग आहे महाराष्ट्राचा, जो आडवा भाग आहे तिकडे सह्याद्री पर्वत आहे तो उभा येणार. मग सातपुडा रांगांचे जिल्हे लिहा, जळगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद आणि जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद आणि अमरावती.
एक स्टेटमेंट मी तुम्हाला नंतर लिहून, जसं सेन्ससशी संबंधित जर बघाल, नंदुरबार जिल्हा हा लिहून देईल आदिवासी म्हणजे दोन असतात, एक शेड्यूल कास्ट म्हणजे SC आणि ST. मग SC शेड्यूल कास्ट जास्त असलेला जिल्हा आहे पुणे, शेड्यूल ट्राईब्स जास्त असलेला जिल्हा आहे नंदुरबार, असं ते असतं. ते मी सेन्ससच्या वेळेस लिहून देईल तुम्हाला. जिल्हे वरचे नॉर्थ वाले, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, अमरावती. मग यातल्या जमाती लिहा. भिल्ल, त्यानंतर आहे कोकणा, कोकणा, त्यानंतर गावी, त्यानंतर आहे दुबळा, दुबळा, त्यानंतर कोरकू, कोरकू, त्यानंतर आहे धानका, धानका, नंतर मावची, मावची, त्यानंतर आहे पावरा, पावरा आणि तोडवी. दुबळा, कोरकू, धानका, मावची, पावरा आणि तोडवी हे आढळतात. म्हणजे भारताचा, महाराष्ट्राचा जो नॉर्थचा बेल्ट आहे तिथे आढळतात. ओके, महावतती एक स्टेटमेंट खाली लिहून घ्या फक्त ब्रॅकेटमध्ये, नंदुरबार, नंदुरबार आणि डॅश करून लिहा 100% आदिवासी जिल्हा. नंबर नंदुरबार मध्ये 100% राहतात असं. नंदुरबार डॅश करून लिहा 100% आदिवासी जिल्हा. ओके, आणि त्यानंतरचा प्रदेश लिहा खाली पूर्व विदर्भ. प्रदेश मध्ये लिहा खाली पूर्व विदर्भ, स्लॅश करून गोंडवाना असं लिहा. तुम्हाला पहिल्या का दुसऱ्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं गोंडवाना भारत जो आहे तो गोंडवाना जमिनीचा प्रदेश, गोंडवाना जमिनीचा भाग आहे जो की वरती आलाय. मग भारतामध्ये गोंड ही जमात जी आहे ना ती गोंडवाना नावावरून ती गोंड जमात आहे. महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये गोंड ही आढळते. मग त्या पूर्व भागाचा जो रिजन आहे पूर्व विदर्भ त्याला गोंडवाना असं पण म्हणतात. ओके, मग त्यातले जिल्हे लिहा. यवतमाळ, यवतमाळ, भंडारा, भंडारा, यवतमाळ, भंडारा, त्यानंतर गोंदिया, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. ओके, ओके, पहिली आहे गोंड, गोंड, त्यानंतर आहे माडिया गोंड, माडिया, MADIYA, माडिया गोंड, कॉमा कोलाम, कोलाम, KOLAM, कोलाम, त्यानंतर आहे परधान, परधान, परधान ही जमात जी आहे ती वर्धा मध्ये आढळते. मध्ये लक्षात ठेवायचं वर्धा परधान लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे आंध, आंध म्हणजे आंध्र प्रदेशचा त्याचा ओरिजिनल ट्राईब्स होता त्या आंध असे ट्राईब्स आहे ती. त्यानंतर आहे कोया, KOYA, कोया, कोया, त्यानंतर आहे हळबा, HALBA तसं हळबा, त्यानंतर आहे कोला, KOLA, कोया आणि कोला अशा दोन वेगवेगळ्या आहेत, KOYA कोया आणि KOLA कोला, आणि कोला म अजून वेगळी आहे असं. आणि एक आहे कवर, KAVAR तसं कवर. ओके, ह्या आहेत महाराष्ट्रातल्या कोणत्या भागात काही जमाती आढळतात.
आता भारताने भारत सरकारने काही जमाती असतात की त्यांना अति मागास जमाती म्हणून असं टॅग दिलाय की ह्या जमाती आहेत ती अति मागास आहेत. राष्ट्रातल्या 3 जमाती आहेत की ज्यांना अति मागासचा दर्जा दिला होता. हा क्वेश्चन आयोगाने विचारला होता की खालीलपैकी कोणती जमात ही अति मागास नाही असं. मग तो 3 ऑप्शन आहेत ऍक्च्युली आणि चौथा ऑप्शन मग त्यांनी वेगळा दिला होता. मग ते खाली लिहून घ्या. महाराष्ट्रातील अति मागास जमाती, महाराष्ट्रातील अति मागास जमाती, अति मागास जमाती म्हणजे त्या केंद्र. मग पहिली आहे माडिया गोंड ब्रॅकेट मध्ये लिहा चंद्रपूर, म्हणजे कुठे आढळते असं चंद्रपूर ब्रॅकेट मध्ये लिहा. सेकंड आहे कातकरी ब्रॅकेट मध्ये लिहा रायगड आणि ठाणे. आणि थर्ड आहे कोलाम, AM तसं कोलाम. ही आढळते यवतमाळ आणि नांदेड. ओके, 3 आहेत त्या अति मागास जमाती. त्याला स्टार प्रश्न कोणत्या अति मागास जमाती आहेत असा. त्यानंतर अजून एक स्टेटमेंट खाली लिहून घ्या. महाराष्ट्रात एकूण 59 अनुसूचित म्हणजे शेड्यूल कास्ट, 59 त्याचे नंबर 59 अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट व 47 अनुसूचित जमाती आहेत म्हणजे शेड्यूल ट्राईब्स एसटीज. ओके, 50 आहेत आणि 47 एसटीज आहेत शेड्यूल ट्राईब्स महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके, 47 एससी 59 आणि एसटी 50. काही थोडा फॅक्च्युअल डाटा आहे तो लिहून देते कारण नवीन टॉपिकला आता सुरुवात करत नाही मी. थोडा काही फॅक्च्युअल डाटा जो ट्राईब्सशी संबंधित नाहीये, जे इतर काही क्वेश्चन विचारले जातात त्याच्याशी संबंधित काही फॅक्च्युअल डाटा आहे तो लिहून देते. फॉर एक्झाम्पल, एकदा क्वेश्चन आयोगाने विचारला होता की महाराष्ट्रामध्ये कोणते कृषी विद्यापीठ आहेत, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 4 कृषी विद्यापीठ आहेत. मग असा जो काही फॅक्च्युअल डाटा आहे, जो आयोगाच्या क्वेश्चन्सनी काढलेला डाटा आहे, तो एका खालोखाल एक लिहून घ्या. ओके, एक सांगते मी काय काय आहे तो. मग पहिला लिहा महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठे आहेत. पुढचे मला वाटतं 6-7 लेक्चर मध्ये आपलं ज्योग्राफी कम्प्लीट होऊन जाईल. म्हणजे तुमचं अजून एन्व्हायरमेंटचं बेसिक मी तुमच्याकडून करून घेईल. त्याच्यानंतर सेन्ससचा काही डाटा आहे, कारण सेन्ससला ऑलमोस्ट म्हणजे एका लेक्चरमध्ये होणार नाही सेन्सस. त्याला आपण जर कंटिन्यू 4 तासाचं जर लेक्चर असेल त्याच्यामध्ये सेन्सस घेईल. एक दिवस तुमचं एन्व्हायरमेंट पर्यावरणाशी रिलेटेड 1-2 दिवस म्हणजे अगदी बेसिक एन्व्हायरमेंटशी रिलेटेड 5 क्वेश्चन विचारतात.
आणि ते पण एकदम बेसिक असतात, म्हणजे त्याचे एन्व्हायरमेंटचा काही टर्म्स असतील त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. मग ते एक दिवस घेईन, त्यानंतर एक दिवस मी बायोस्फियर रिझर्व जे असतात, नॅशनल पार्क बायोस्फियर रिझर्व, ते मॅपमध्ये त्या दिवशी सांगेन मी हवं तर, नाहीतर तुम्ही, कारण ते पण तुम्हाला तो पण फॅक्च्युअल डाटा आहे सगळा, नॅशनल पार्क बायोस्फियर रिझर्व, ते मॅपमध्ये जेवढं लवकर समजेल तसं. त्याच्यामुळे एक तर तुम्ही मॅप जवळ ठेवत जा, किंवा मग ते मी लिहून देईन कोणते कोणते नॅशनल पार्क बायोस्फियर रिझर्व आहेत ते. आणि एक हा सेन्सस नॅशनल पार्क बायोस्फियर रिझर्व ते शिकवेन, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड एक दोन लेक्चर्स घेईन, आणि एक आपले प्रदेश बाकी आहेत. प्रदेश म्हणजे पूर्ण जगामध्ये कोणते कोणते प्रदेश आढळतात, जसं की गवताळ प्रदेश, बेसिकली महाराष्ट्राचा भारताचा घेतलेलं आपण, पण एकदा जगाचं गोथ्रू करूया कोणते कोणते प्रदेश आहेत. ओके, मग हे त्याच्या व्यतिरिक्त जे जे काही फॅक्च्युअल डाटा तुम्हाला म्हणजे मला भेटेल एक्झामच्या क्वेश्चन पेपर मध्ये वगैरे, तसा तसा मी तुम्हाला सांगत जाईल. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन बघायची गरज नाही ज्योग्राफीचे, मग तुम्ही दुसऱ्या विषयांवर तेवढं फोकस करू शकतात जर तुम्ही एक्झाम देत असाल ही तर. मग काही फॅक्च्युअल डाटा तुम्ही तुम्हाला सांगते, मग तिथे लिहा महाराष्ट्र राज्यात 4 कृषी विद्यापीठे आहेत. मग त्या कृषी विद्यापीठाचं नाव म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ते आणि स्थापना असं लिहून घ्या. पहिलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ. कोणाला माहिती आहे का कुठे? ऑनलाईन स्टुडंट सांगा मला, फेमस आहे खूप. बरेच सारे आपले पोस्ट होल्डर्स जे असतात ना, ते ऍग्रीकल्चर बॅकग्राऊंडचे असतात, मग ते त्या विद्यापीठातून पास आउट झालेले असतात. कोणाला माहिती आहे का कुठे आहे? खूप फेमस ठिकाण आहे ते, महात्मा फुले कृषी विद्यापीठ असं लिहून घ्या. राहुरी या ठिकाणी आहे अहमदनगर मध्ये, राहुरी RAHURI राहुरी. ज्यावेळेस तुम्ही मेन्स देतात आणि तुम्हाला ऍग्रीचा सब्जेक्ट असतो ना, त्यावेळेस तुम्हाला या राहुरीच्या नोट्स प्रेफर करायला लागतात ऍग्रीसाठी. मग स्थळ लिहा राहुरी अहमदनगर मध्ये, आणि स्थापना आहे 1968 मध्ये. 1968. त्यानंतर आहे सेकंड पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. ते आहे अकोला मध्ये, अकोला. आणि याची स्थापना आहे 1969 मध्ये, स्थापना 1969. त्यानंतर आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. ते आहे दापोली मध्ये, म्हणजे रत्नागिरी, दापोली रत्नागिरी. आणि स्थापना आहे 1972 मध्ये, 18 मे 1972. त्या ठिकाणी त्या दिवशी एकाच दिवशी दोन कृषी विद्यापीठ स्थापन झाले होते, 18 मे 1972 त्याची डेट आहे दिली. आणि लास्ट आहे डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ.
ते आहे परभणीला. आणि सेम डेट आहे त्याची, 18 मे 1972. हे होते तुमचे कृषी विद्यापीठ. आणि याच्या व्यतिरिक्त काही इतर विद्यापीठ आहेत ते कुठे कुठे आहेत ते लिहून घ्या. म्हणजे मरा जसं की न्यूज मध्ये काय असतात ते, आता फॉर एक्झाम्पल हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे, त्याचं आधी नाव फक्त मराठवाडा कृषी विद्यापीठ होतं. मग 2013 मध्ये त्याचं ते पूर्ण बिल पास झालं होतं आणि त्याचं नाव चेंज करून मग ते वसंतराव नाईक यांचं नाव देण्यात आलं. म्हणून ते न्यूज मध्ये असतात. मग तेव्हाच्या 2013-14 चा जो पेपर होता त्याच्यामध्ये करंट अफेअर्स बेस्ड हा क्वेश्चन विचारला गेला होता. मग त्यांनी त्या कृषी विद्यापीठाबद्दल पण विचारलं होतं आणि इतर 3 विद्यापीठ पण विचारलं होतं. म्हणजे असं ते लिंक करतात, एखादं न्यूज मध्ये असेल तर ते त्या सब्जेक्टला लिंक करतात. मग ह्याच्या व्यतिरिक्त इतर काही विद्यापीठे आहेत नॉर्मल, ते कुठे कुठे आहेत ते फक्त ते लिहून घ्या, त्यांचं नाव आणि कुठे कुठे आहेत ते. ओके, मुंबई विद्यापीठ तर तुम्हाला माहिती आहे मुंबईला आहे. त्याच्यानंतर लिहा म्हणजे एका खालोखाल एक असं इतर विद्यापीठे असं टाकावरती इतर विद्यापीठे आणि एक एक लिहा. मग पहिलं लिहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ. ते आहे नागपूरमध्ये. नागपूरमध्ये त्यानंतर आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ. माहितीये का कोणाला सावित्रीबाई फुले विद्यापीठ कुठे कुठे? पुण्यामध्ये. येस, सावित्रीबाई फुले विद्यापीठ. येस प्रियंका, यू आर राईट, पुणे. पुणे. नेक्स्ट लिहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ ते आहे औरंगाबाद मध्ये. औरंगाबाद. मग त्याचं पण न्यूज मध्ये काय होतं की त्याचं आधी मराठवाडा विद्यापीठ असं नाव होतं. मग ते पण बिल पास करून मग मराठवाडा विद्यापीठला आंबेडकरांचं नाव द्या असं चालू होतं. मग ते त्यांचं नाव दिलं गेलं. ओके, त्यानंतर आहे शिवाजी विद्यापीठ. शिवाजी विद्यापीठ ते आहे कोल्हापूरमध्ये. त्यानंतर आहे कर्मयोगी संत गाडगे बाबा विद्यापीठ. कर्मयोगी संत गाडगे बाबा विद्यापीठ ते आहे अमरावती मध्ये. त्यानंतर आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. म्हणजेच तुमचं YCMOU, कोणाला माहितीये का कुठे YCMOU? ह्याच्या नोट्स YC यावेळेसचा जो हिस्ट्रीचा ES विश्वनाथ नाशिक मध्ये यावेळेस जे हिस्ट्रीचे क्वेश्चन विचारले होते ना राज्यसेवा प्रीचे जे क्वेश्चन होते ते YCMOU च्या नोट्स मधून त्यांनी 1-2 क्वेश्चन विचारले होते. मग ते आहे YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ते आहे नाशिक मध्ये. मुक्त विद्यापीठ आहे. मुक्त विद्यापीठ म्हणजे बेसिकली तुम्ही बाहेरून ऍडमिशन घेऊन शिकू शकतात. यासाठी म्हणजे लोकांना अगदी तुम्हाला तिथे क्लासेस मध्ये जाऊन अटेंड करायची गरज नाही. मुक्त विद्यापीठ म्हणजे फ्री युनिव्हर्सिटीज असतात ज्याच्यामध्ये तुम्ही बाहेरून ऍडमिशन घेऊ शकतात असं. त्यानंतर आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ते आहे जळगाव मध्ये. जळगाव
त्यानंतर आहे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ. स्वामी रामानंद हे व्यक्तींचे नावं असल्यामुळे आपण कन्फ्यूज होऊ शकतो, म्हणून ते नावं आणि कुठे आहे ते लक्षात ठेवायचं. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड मध्ये, नांदेड. त्यानंतर आहे अहिल्या देवी होळकर विद्यापीठ. माहितीये का कोणाला? आपापले गाव बघायचं, आपापल्या गावामध्ये कोणते कोणते विद्यापीठ आहेत मग ते लक्षात राहतात. अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर. आणि त्यानंतर आहे गोंडवाना विद्यापीठ. गोंडवाना विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ आता म्हणजे 2011 मध्ये सुरू झालं होतं. ते आहे गडचिरोली मध्ये. गडचिरोली मध्ये आणि त्यानंतर एक दोन विद्यापीठ हे तुमचे होते नॉर्मल स्टडीचे अभ्यासाचे विद्यापीठ. त्यानंतर एक दोन विद्यापीठ असतात की जे काही स्पेसिफिक सेक्टरला हे करतात, म्हणजे संस्कृत विद्यापीठ असतं, विज्ञानशी रिलेटेड विद्यापीठ असतं, क्रीडा विद्यापीठ असतं. मग ते लक्षात ठेवायचं, कारण कृषीवर जर ते लोक क्वेश्चन विचारू शकतात तर असं वेगवेगळ्या सेक्टरवर पण विचारू शकतात. मग ते तीन चार विद्यापीठ असे आहेत की जे स्पेसिफिक त्या सेक्टरलाच डिनोट करतात, मग ते लिहून घ्या फक्त. पहिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ ते आहे रायगड मध्ये. त्यानंतर आहे कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ. कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ हा डाटा तुम्हाला एका ठिकाणी कन्सोलिडेटेड कुठेच मिळणार नाही, पण त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. मग हे सगळं एक 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 लक्षात ठेवायचं. हे आहे रामटेक नागपूरमध्ये. कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूरमध्ये. त्यानंतर आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ. पशु व मत्स्य विज्ञान म्हणजे बर्ड्स आणि फिशिंगशी रिलेटेड. मग हे असं या सेक्टरशी स्पेसिफिक असेल ते आहे. ते महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ आहे की जे या सेक्टरला डिनोट करतो, म्हणजे पशु आणि मत्स्य विज्ञान. आणि पूर्ण भारतातलं तिसरं आहे, महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ आणि भारतातले तिसरे विद्यापीठ असं आहे ते. मग ते आहे नागपूरमध्ये. नागपूरमध्ये त्यानंतर आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ते आहे नाशिक मध्ये. कृषी विद्यापीठावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे तुम्हाला सांगितलं 1969 त्याला 50 वर्ष पूर्ण झालेत 2019 मध्ये. म्हणजे गोल्डन जुबली मध्ये ते हवं तर स्टार मार्क करून घ्या. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे मागे लिहिलं ना, कृषीमध्ये लिहिलं असेल तुम्ही मगाशी, त्याला फक्त स्टार मार्क करा, कारण त्याला आता 50 वर्ष पूर्ण झालेत. ओके, मग ह्याच्यामध्ये अजून पुढे कंटिन्यू करा. श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ. श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ ते आहे पुण्यामध्ये बालेवाडी या ठिकाणी. पुणे बालेवाडी.
त्यानंतर आहे अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ. अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ हे भारत देशातलं पहिलं विद्यापीठ आहे की जे ऍग्रिकल्चरशी आहे आणि मुक्त विद्यापीठ आहे. नॉर्मल मगाशी आपण बघितलं YCMOU ते मुक्त विद्यापीठ आहे पण ते नॉर्मल अभ्यासाचं आहे. हे जे आहे ते कृषी सेक्टरशी रिलेटेड, मग ते तसं ब्रॅकेटमध्ये लिहा देशातील पहिले असं लिहा, फक्त देशातील पहिले ते कृषी विद्यापीठ आहे ते अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ, ते आहे नागपूरमध्ये. अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ. ओके, त्यानंतर काही संस्था आणि त्याचे हेडक्वार्टर्स असं लिहून घ्या. जसं की जे पहिला पंचवार्षिक योजनेमध्ये झालं होतं हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड, त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन विचारला होता की पहिला पंचवार्षिक योजना स्थापन झालेली हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड कुठे आहे, तर ती पुण्यामध्ये आहे. मग असे काही पूर्ण देशाचे लक्षात ठेवायची तुम्हाला गरज नाही, पण ऍटलिस्ट महाराष्ट्रातल्या ज्या नॅशनल लेवलच्या संस्था आहेत की जे पूर्ण सेंटरचं काम करतात आणि महाराष्ट्रामध्ये आहे, फॉर एक्झाम्पल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये. मग आता कोरोनाचं जे रिसेंटली आलं, मग ते कोरोनाचे स्ट्रेन्स घेतले त्यांनी, टेस्टिंग केलं एक्सेट्रा, मग ती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ती आहे पुण्यामध्ये. म्हणून महाराष्ट्रातल्या अशा काही संस्था जे पूर्ण सेंटरला डिनोट करतात की जे पूर्ण सेंटर सांभाळतात, मग त्या तुम्हाला महत्वाच्या ठरतात. मग त्या संस्था एक 7-8 संस्था आहेत फक्त, त्या आणि त्या कुठे आहेत ते लिहून घ्या. मग पहिलं लिहा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही आहेत ना, बरोबर लिहिताय ना, मला सांगा. यस मॅम. ओके ओके, मग त्या महत्वाच्या संस्था ज्या नॅशनल लेवलच्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये आहेत असं. पहिलं आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, ते आहे पुण्यामध्ये, पुणे. हे तुम्ही जेव्हा सायन्सचे स्टेट बोर्ड वगैरे वाचाल त्याच्यामध्ये पण असं लिहून दिलंय त्यांनी. त्यानंतर आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, NCL, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, ती पण आहे पुण्यामध्ये, पुणे. त्यानंतर एक आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, ते आहे खडकवासला पुणे येथे, खडकवासला पुणे. त्यानंतर आहे वाल्मी, वाल्मीवर पण क्वेश्चन विचारला होता. WALMI त्याचा फुल फॉर्म सांगते मी, वाल्मी, WALMI वाल्मी. मग ते आहे वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, वाल्मी, वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. त्याला स्टार मार्क करा बाजूला, विचारलेलं ते वाल्मी, ती आहे औरंगाबाद मध्ये. त्यानंतर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिओरोलॉजी, मीटिओरोलॉजी, METEOROLOGY, मीटिओरोलॉजी, ते आहे पुण्यामध्ये, पुणे. त्यानंतर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेल सायन्स. मॅक्सिमम ज्या रिसर्चच्या ज्या असतात किंवा हेल्थशी रिलेटेड आरोग्याचा, त्या जास्त करून पुण्यातच आहेत, असं ते ट्रिक लक्षात ठेवा फक्त. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेल सायन्स, ते पण आहे पुणेमध्ये.
त्यानंतर आहे इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी, इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी, ती पण आहे पुण्यामध्ये. त्यानंतर आहे नीरी, NEERI, NEERI, त्याचा फुल फॉर्म सांगते मी, नीरी, NEERI, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. नीरी नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, NEERI, नीरी आहे नागपूरमध्ये. त्यानंतर ह्या ज्या होत्या हेल्थच्या मॅक्सिमम पुण्यामध्ये आहेत. त्यानंतर दोन अशा संस्था आहेत की ज्या ऍटॉमिक रिसर्च करतात, ऍटॉमिक रिसर्चवाल्या दोन आहेत, त्या दोनच्या दोन्ही मुंबईमध्ये आहेत. म्हणजे एक आहे तुमचं BARC भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर, आणि एक TIFR आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, म्हणजे ह्या अणु संशोधनाशी रिलेटेड संस्था आहेत आणि त्या दोन्हीच्या दोन्ही मुंबईमध्ये आहेत. म्हणजे असं तुम्ही टॉपिक वाईज एक लक्षात ठेवू शकता की हेल्थशी रिलेटेड आलं की पुणे टाकायचं, बाकी इतर रिसर्च असेल तर ते असणार मुंबईमध्ये. मग त्या लिहून घ्या, BARC, फुल फॉर्म माहिती असेल तर राहू दे असंच, BARC भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर. ते आहे मुंबईमध्ये. आणि नेक्स्ट आहे TIFR, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, ते आहे मुंबईमध्ये. ओके, ह्या होत्या तुमच्या संस्था ज्या नॅशनल लेवलच्या आहेत, देशासाठी काम करतात, पण आहेत महाराष्ट्रामध्ये लोकेटेड, त्यामुळे त्या महत्वाच्या ठरतात कारण तुम्ही स्टेट PCS देताय. ओके, मग हे आज खूप सारा फॅक्च्युअल डाटा होतोय एक दोन दिवसापासून, अजून पुढचे काही लेक्चर फॅक्च्युअल डाटाच होईल, कारण हा डाटा तुमचा कन्सेप्च्युअल पार्ट जो आहे तो निघून गेला. आता ज्योग्राफी मध्ये जो एक्सप्लेन करण्याचा पार्ट होता तो आधीच्या लेक्चर्स मध्ये झालाय. आता इथून पुढे बऱ्यापैकी जर तुम्ही सेन्सस बघाल, सेन्सस पूर्ण फॅक्च्युअल आहे, त्याला काही लॉजिक नाहीये, तर तुम्हाला असंच पार्ट करावं लागेल. त्यामुळे बेटर आणि सगळा एका ठिकाणी कन्सॉलिडेटेड डाटा मिळत नाही तिथे. त्यामुळे ह्या बुकमध्ये त्या नोट्स आहेत, त्या तुमच्या फायनल नोट्स असतील, ज्या तुम्ही एक्झामच्या आधी वाचू शकतात. ओके, काही क्वेश्चन आहे का ऑनलाईन स्टुडंट्स, एनी क्वेश्चन? जे सांगितलंय ते लिहिलंय का सर्वांनी? येस मॅडम. ओके ओके, ठीक आहे, मग इथे आपण थांबूया. उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुम्ही ट्राय करा की तुम्ही मॅप आणाल तुमच्या सोबत, जो भारताचा मॅप असतो ब्लँक तो आणा. म्हणजे मी एक एक ज्यावेळेस तुम्हाला नॅशनल पार्क बायोस्फिअर रिझर्व सांगेल त्यावेळेस त्या आता स्टेटमध्ये मार्क करायचं, किंवा नसेल तरी चालेल, नो प्रॉब्लेम, मग मी तसं लिहून देईन तुम्हाला. ओके, मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नॅशनल पार्क बायोस्फिअर रिझर्व, त्यानंतर आता रिसेंटली टायगर सेन्सस झालेला आहे, म्हणजे टायगर सेन्ससची थोडीफार इन्फॉर्मेशन, ते सगळं बघूया. ओके, आपण इथे स्टॉप करूया लेक्चर. ओके मॅडम, थँक्यू. ओके, येस.